संस्थान युक्त प्रभारी मुख्याध्यापिका संगीता अप्पासाहेब देसाई यांच्या विरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पौर्णिमा होटकर या लाड शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून शिक्षणाधिकारी नियुक्ती म्हणून आहेत। दिनांक 16 मार्च ते 1 मे या कालावधीत होटकर या शाळेत येत असताना संगीता लाड यांनी, माझ्या परवानगीशिवाय शाळेत प्रवेश दिला जाणार नाही, तुम्ही नोकर आहात, तुम्ही माझे ऐकायचे, अशी धमकी देऊन हकलून लावले। तसेच संगीता देसाई यांनी होटकर यांना शाळेत प्रवेश दिला नाही, फिर्यादी मागासवर्गीय असल्याने शिक्षणाधिकारी यांचा आदेश असतानाही मुख्याध्यापक पदापासून वंचित ठेवून अपमानित केल्याची तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी संशयित लाड व देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। मी पौर्णिमा राजेश होटकर, गेले 29 वर्ष विश्रामबाग माध्यमिक विद्यालय वारणाली या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे सर्व्हिस केलेली आहे। गेले वर्षभर मला शाळेतून मानसिक त्रास होतोय, मला सर्वांपासून वंचित ठेवलेलं आहे, जणू काही वाईट टाकल्यासारखा प्रकार या संस्थेमध्ये झालेला आहे। गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी सेवाज्येष्ठतेप्रमाणे मुख्याध्यापकाचं पद रिक्त आहे आणि सेवाज्येष्ठतेप्रमाणे मला ते मिळालेलं आहे। शासनानं निर्णय दिलेला आहे की मी सेवाज्येष्ठ आहे आणि यांनाच हे पद मिळावं आणि तशी नियुक्ती पण मला शासनाने दिलेली आहे। तरीसुद्धा संस्थेनं ते नाकारलेलं आहे आणि मला कनिष्ठ असणाऱ्या संगीता देसाई या शिक्षिकेला ते पद दिले, तेही बेकायदेशीरपणे दिलेलं आहे। शासनाला हे मान्य नाही किंवा त्यांच्या नियमात बसत नसल्यामुळे त्या मॅडमचा प्रस्ताव मंजूर झालेला नाही आहे आणि त्यामुळं मुख्याध्यापक नसल्यामुळं शाळेचे पगारही थांबलेले आहेत। गेले 10 महिने पगार नाही आहेत शिक्षकांचे आणि अतिशय मला मानसिक त्रास दिलेला आहे। कहर झाला आणि तो म्हणजे 16 मार्चला मी नेहमीप्रमाणे शाळेत चालले होते आणि शाळेच्या गेटमध्येच सर्व माझे स्टाफ मेंबर, संस्था संचालिका संगीता लाड मॅडम, संस्था नियुक्त संगीता देसाई, प्रभारी मुख्याध्यापक म्हणून संस्थेने त्यांना नेमलेलं आहे, या आणि बरेच स्टाफ मेंबर त्या ठिकाणी माझं गेटवरती उभे होते आडवे। मी म्हटलं मला शाळेत आतमध्ये जायचं, तर मला त्यांनी जाऊ दिलं नाही, तुम्हाला जाऊ देणार नाही, अशा भाषेत मला दमदाटी केली संगीता लाड मॅडम आणि देसाई मॅडम यांनी। याशिवाय त्यांनी माझं चित्रीकरण करत होते आणि त्यात संपत जाधव लॅब असिस्टंट हा चित्रीकरण करत होता, पूजा चव्हाण ही सहायक शिक्षिका आहे ही चित्रीकरण करत होती माझे। मला काही सुचना झालं होतं, अर्धा तास त्यांचंही सुरू होतं, मला अर्धा तास ते अडवतच होते। संचालिका म्हणत होते की मी मालकीन आहे या संस्थेची, माझा परिसर आहे, शाळा माझी आहे, मी तुला आज जाऊ देणार नाही। त्यानंतर मलाही काही समजेना काही सुचेना आणि मग मीही थोडंसं माझ्या ह्याच्यातून रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं माझा मानसिक छळ या ठिकाणी झालेला आहे आणि या संदर्भात मला न्याय मिळवण्यासाठी त्या दिवशी मी पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केला।